जात नाही तर खत नाही, कृषी विभागाच्या कारभारावर शेतकऱ्यांचा संताप। सांगलीतील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। खतासाठी शेतकऱ्यांना जात विचारणा करण्यात आली। शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करताना आता पैशाबरोबर जात सांगावी लागत आहे। खत कंपन्यांना सरकारकडून अनुदान देण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून ई पॉस मशीनच्या माध्यमातून स्थानिक दुकानदारांकडून मोबाईल आधार कार्ड नंबर भरून सांगलीत खत देण्यात येत होते, मात्र 6 मार्च पासून या ई पॉस मशीन मध्ये अपडेट करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना आता पैसे आणि इतर गोष्टींसोबत जात लिहिणे हे बंधनकारक करण्यात आले। जात सांगितल्याशिवाय दुकानदारांकडून खत देण्यास नकार देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांकडून याचा आता संताप पाहायला मिळतोय। रासायनिक खतांची खरेदी करताना दुकानदार हे त्यांना एक विचारलं जातं की तुमची जात कुठली, अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारने केलेली आहे, हे अत्यंत दुर्दैवी आणि चुकीची आहे। जातीचा आणि शेतीचा आणि खतांचा काही संबंध नाही आहे, आणि हे कशासाठी मागणी केलेली आहे हेही सरकारनं कळवलेलं नाही, त्यामुळे इथं वादाचे प्रसंग उद्भवायला लागलेले आहेत। आणि शेतकरी कुठल्याही परिस्थितीत आपली जात खत खरेदी करताना सांगत नाही आणि सांगणारही नाही, त्यामुळं असे वादाचे प्रसंग करणारे आदेश केंद्र सरकारने द्यायला नको होते। एक 4 ते 5 दिवसापूर्वी ई पॉज मशीनला त्याच्यावर आपण रासायनिक खत विक्री करतो, त्यामध्ये एक नवीन अपडेट आलेलं होतं, 3.2 तास नवीन व्हर्जन त्यामध्ये आलेलं होतं। त्यामध्ये मशीन अपडेट केल्यानंतर त्यामध्ये एक नवीन ऑप्शन आत्ता अलीकडं दिलेलं आहे, त्यामध्ये शेतकऱ्याची कॅटेगरी विचारली जाते। ह्याच्या आधी खत खरेदी करताना कधी शेतकऱ्याची कॅटेगरी विचारली जात नव्हती, पण आता शेतकऱ्याची कॅटेगरी विचारली जाते। त्यामध्ये एक 4 ते 5 ऑप्शन येतात। पहिला ऑप्शन असतो जनरल म्हणून, परत येतो तो अदर बॅकवर्ड क्लास येतो, त्यानंतर शेड्युल्ड कास्ट आणि त्यानंतर शेड्युल्ड ट्राईब, असे 4 ऑप्शन विचारले जातात। शेतकऱ्याला कोणत्या जातीचा आहे असं विचारल्यानंतर थोडे शेतकऱ्यामध्ये नाराजी निर्माण होत आहे। याच्या आधी कधी असं विचारलं जात नव्हतं, पण आता जर शेतकऱ्याला विचारलं तर तो थोडा नाराज होतो की हे कशासाठी पाहिजे।